शहरात 9,179 वाहनांच्यावर सातारा शहर वाहतूक शाखांनी दंडात्मक कारवाई केली आहे व त्यातून शासनाच्या तरत 22,78,200 रुपयाचा दंड वाहनधारकांच्याकडून आकारण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी व्हीएम न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे. सातारा शहरातील चारचाकी दुचाकी तीन चाकी नो पार्किंगच्या 9,189 वाहनांच्यावर कारवाई करण्यात आली त्यातून 22,78,200 रुपयाचा दंड धारकांच्याकडून आकारण्यात आला असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले. शहरात दुचाकीवर डबल सीट फिरणारे, तोंडाला मास्क न लावणारे व एकाच दुकानात 5 पेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा विविध प्रकारे केलेल्या कारवाईमध्ये वरील प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.